व्यसनाची झिंग काही वेळापुरताच मर्यादित असून आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याची झिंग बाळगली पाहिजे असा सल्ला प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी पुणेकरांना दिला. पुणे शहर पोलीस आणि मुक्तांगण मित्र परिवाराच्या वतीने पोलीस मुख्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागरण मोहिमेच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेचा समारोप पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अनिल अवचट, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सहपोलीस आयुक्त संजीव सिंगल, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अनंत शिंदे, सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे या प्रसंगी उपस्थित होते. पाटेकर म्हणाले, व्यसने ही गरिबांच्या झोपडीपेक्षाही उच्चभ्रू समाजातूनच येतात, त्यामुळेच पुण्यालाही वसंत ढोबळेंसारख्यांची आवश्यकता असून या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यावर दडपण आणले जात असल्याचे मत व्यक्त करून पुण्याला वसंत ढोबळेंसारखा अधिकारी देण्याची विनंती नानने यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्याकडे व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, उच्चभ्रू समाजातील व्यसनाची झिंग उतरवण्याचे काम मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी केले. पोलीस आयुक्त अरुण पटनायक त्यांच्या पाठीशी उभे होते. ढोबळेंसारख्या अधिकाऱ्याला माझा कायम पाठिंबा आहे. पोलीस हा देखील माणूस आहे याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. वाईट गोष्टींना विरोध करणे आवश्यक आहे. मी एक साध्या वेशातील पोलीस आहे. रस्त्याने चालताना काही वाईट दिसले तर विरोध करतो. घटनेनेच मला तो अधिकार दिला आहे. माझ्यात हिम्मत आहे. वेळ आली तर मानगुट पकडून पोलिसांकडे नेऊ शकतो. राजकारणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सगळे पैशांच्या मागे लागले आहेत. पैशांसाठी भांडणे, एकमेकांची डोकीफोड चालली आहे. संवेदनाहीन आणि नतदृष्ट वृत्ती झाली आहे. प्रत्येकाला आरसे दिले पाहिजेत. समोरच्यांना शिव्या घालून काही मिळणार नाही. व्यसनाची झिंग काही वेळेपुरती असते, त्यापेक्षा आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याची झिंग बाळगली पाहिजे. बाबा आमटे यांना समाजसेवेची तर महात्मा गांधी यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची झिंग होती. समाजवादी पक्षात एस एम जोशी, मधुसन दवटे अशी समाजाबद्दल झिंग असलेली माणसे होती. जीवनात माध्यम मिळाल्यास व्यसनाची गरज भासत नाही. मुले व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत ही जबाबदारी पालकांची असल्याचे मतही पाटकर यांनी व्यक्त केले. आणि अशा ह्या सगळ्या गदारोळामध्ये असा एखादा उपक्रम तुम्ही राबवता, छान, कमाल. ढोबळेंसारखा माणूस इथेही एक यायला पाहिजे. मला त्या दिवशी अरूप पटनाईक यांचं अतिशय कौतुक वाटलं. जाहीरपणे ते मुलाखत देत होते की अशा ऑफिसरला माझा कायमच पाठिंबा असेल. अशी मंडळी असणं, असे आमचे कमिशनर असणं ही आमच्या पोलिसांची गरज आहे की आम्ही एखादी गोष्ट केली तर आमचे साहेब आमच्या पाठीशी आहेत. हा माणूस तसाच आहे. त्यामुळे गुलाबराव, इथे एखादे ढोबळे आले आणि यायला पाहिजेत. आणि खरं सांगू का, व्यसनं ही गळी पसते आणि झोपडपट्ट्यातून नाही राहिली. आता ही उच्चभ्रू ह्याच्यामध्ये गेलेली आहेत आणि तिथून येणारी दडपणं जी आहेत, ढोबळ्यांवर येणारी दडपणं ही तिथून आहेत. आणि हे असे ऑफिसर पाहिजेत आणि त्यांना तुम्ही सहाय्य केलं पाहिजे प्रत्येकाने. एखादी जर चूक घडल्यानंतर त्याच्यावरच बोट ठेवणं हे योग्य नव्हे. आणि सरतेशेवटी पोलीस हा माणूस आहे हे ज्या दिवशी आम्हाला समजेल, आणि आमची त्यांच्या प्रती काय धारणा असायला पाहिजे आणि आम्ही काय करायला पाहिजे पोलीस खात्याच्या संदर्भात हे त्या दिवशी कळेल. मी खरं सांगू का, मी साध्या वेशातला पोलीस आहे आणि मी हा असाच पोलीस राहीन. मला रस्त्यावर एखादी गोष्ट अनुचित वाटली तर मी उतरतो, मी गचांडी धरतो. मला त्याच्यासाठी इथे बिरुद लावायची गरज नाही. मला तो घटनेने दिलेला अधिकार आहे.